नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ट्वेल्थ मॅन दोन्ही संघांचे पॅनल्टी बसेल आता लवकरात लवकर. बारावे खेळाडू पॅनल्टी बसेल, दोन्ही संघांचे बारावे खेळाडू. अंपायर पहिला बॉल, डॉट दुसरा, येस दोन डॉट तिसरा चौकार. इकडे सगळे समोर उभे होते त्यामुळे आम्हाला दिसलं नव्हतं. चला चार धाव आहेत, तीन बॉल चार. टॉप स्पिन होता, टॉप स्पिन पडल्या बरोबर बाहेर निघतोय. चांगली गोलंदाजी, गोलंदाज निखिल फिरकी पटू आहेत. मॅजिकल खेचण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल, चार डॉट एक चौकार. सुंदर सुंदर गोलंदाजी करतात गोलंदाज निखिल. योगेश आरडी 11 संघ जर विजयी झाला या मॅच मध्ये तर पॉकेट कॉर्नर संघाकडून त्यांना 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. येस 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आरडी 11 जर जिंकला तर पॉकेट कॉर्नर संघाकडून. लीग स्टेजला सर्व गोष्टी पाहायला मिळतात, कारण एखाद्या संघाचा विजयावरती दुसऱ्या संघाचं अर्थात असे क्वालिफाय होत असतात, त्यामुळेच या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आरडी जिंकली तर पॉकेट कॉर्नर कडून 2000. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती सध्या 4 धावा, फक्त 5 डॉट बॉल आले निखिल कडून योगेशच्या विरुद्ध. योगेश आणि इश्तियाक मैदानाच्या आतमध्ये, इश्तियाक स्ट्रायकिंग एंडला असेल आणि सेकंड मध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज संतोष. हरिया परिया वेळ जास्त घेऊ नका आपण प्लीज. स्विच हिटचा प्रयत्न आणि इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. मिथिल चार धावा, इश्याकच्या बॅटमधून पहिला चौकार. चौकार आलाय, चौकार दोन चौकार आतापर्यंत, 5 डॉट बॉल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 वरती. आरडी अगेन्स्ट सुतार कंस्ट्रक्शन, बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न, खूप चांगला चेंडू. आतापर्यंत 6 डॉट बॉल या इनिंग मध्ये, 8 चेंडूंमध्ये जवळजवळ आपण पाहतोय 8 चेंडूंमध्ये 6 डॉट बॉल आलोय, 2 चौकार. स्विचचा प्रयत्न, पॉइंटच्या वरतून काढले डीप बॅकवर पॉइंट मध्ये, दोन दोन फिल्डर चेंडू पुढे धावतोय, जवळपास 4 फिल्डर पण चेंडू सीमारेषा पार, चौकार. चौकाराचा साहिर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 धावा, 12 रन्स, 12 धावा. धावा फुल कव्हर ते आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे, महत्वपूर्ण सामना आहे सुतार कंस्ट्रक्शन साठी, महत्वपूर्ण सामना आहे. दुसऱ्या बाजूने विचार केला तर सामना पॉकेट कॉर्नर साठी देखील महत्वपूर्ण आहे, जिथे ते आरडीला सपोर्ट करतात. नेट रन रेटचा विचार, पूल करण्याचा प्रयत्न, प्ले डाऊनची शक्यता होती, स्टंपच्या बाजूने गेला चेंडू. फाईन लीग मध्ये धाव मिळणार नाही, डॉट बॉल. याचा आवाज काका आपण कॉमेंट बॉक्स मध्ये या चहा घेऊन. फ्लिक करतात, बॅटचा चेहरा बंद केला होता, मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर येतोय. सिंगल पूर्ण, डबलचा कॉल आहे आणि पाहता पाहता
थ्रो येईल त्या अगोदर फलंदाज पोहोचला. इश्तियाक दोन धावा पूर्ण होतील, दोनच्या साह्यानं स्कोर आपण पाहतोय तो 14 धावा. या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा आहेत. तयार होतात पुन्हा एकदा गोलंदाज. ऑन साइडला ड्राय केला, गॅप मध्ये बॉल आहे, वाईड इश लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर फेसला, डीप मधून फिल्डर येत आहे, धावा मिळतात 2 तोपर्यंत. अशा पद्धतीने आपण पाहतोय 2 षटकांचा मेंडेटरी पावर प्लेचा खेळ संपन्न. धावा संख्या आपण पाहतोय 16 धावा, नो लॉस. सुतार कन्स्ट्रक्शन. दोन षटकांचा खेळ संपला. धावा संख्या आपण पाहतोय 16 धावा. विकेट पडलेली नाही ही महत्वपूर्ण बाब. इश्तियाक आणि फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ स्विचचा प्रयत्न होता, अपील होते, थर्ड मॅन ऍक्शन मध्ये धाव मिळणार नाही. ऋषभ खराद यांना आपण पाहतोय शॉट थर्ड मॅन मध्ये. साइम्फोनेटचे मालक आहेत आणि फार मोठं नेटवर्कचं जाळ महाबळेश्वर मध्ये त्यांचं पाहायला मिळतंय. त्यांच्याच इंटरनेटमुळे आज ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक पाहतात. बाहेर निघत होता चेंडू थर्ड मॅनला, पुन्हा एकदा त्यांच्याकडे चेंडू, फंबल आणि त्याचा फायदा होईल. मिळते एक धाव, 1+1, व्हाईट बॉल. 2 च्या साह्यानं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 17 धावा. धाबा फलकावरती येत, स्विच हिट. Wow, what a shot is that? Deep backward point, seema par. Shatkar. Score was on 24. So, 20 dhava full cover. Ishtiyaakcha bat madhun ek sundar fatka aalaya. Sarar bat ne dhava yet navhtya. Bat la firavli switch kilo. Swatala deep backward point la. षटकार. पाच वाजून 47 मिनिटं झालेले आहेत. पहिला जाव, फास्ट खेळा आपण, फास्ट खेळा, थांबू नका. बॅटिंग तुम्हाला करायची आहे सेकंड इनिंग मध्ये. 8-11. बॅकफुटला पंच करतोय, गॅप मध्ये बॉल पुन्हा एकदा. शॉर्ट कव्हरच्या वरतून काढले, डीप मध्ये स्वीपर कव्हरला चेंडू, फिल्डर धावतायत वेगाने आतमध्ये ढकललाय. आतमध्ये आलेले फिल्डर आता थ्रो करतील. पाहता पाहता 3 धावा आणि 3 चा साह्यानं स्कोर पुढे 27 धावा. धावा फुलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रगतीपथावर असताना सध्या 3रं षटक. गोलंदाज निखिल पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग, 1 चौकार 5 डॉट बॉल आले होते पावर प्ले मध्ये. टॉस केलं होतं, फुल टॉस सुद्धा, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. शॉर्ट स्कोअर लेग रिजन मध्ये चेंडू, अंपायरचा इशारा, रिव्ह्यू टीव्ही अंपायर कडे जाऊयात आपण. फलंद बॅट पॅवेलियन मधून कोणी येऊ नका, पॅवेलियन मधून. इट इज फेअर डिलिव्हरी. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 27 रन्स. स्वीप करण्याचा प्रयत्न होता थर्ड मॅन ऍक्शन मध्ये. पुन्हा चांगली फिल्डिंग, धाव मिळणार नाही, येतोय तो टॉप बॉल. निखिल सुंदर गोलंदाजी करतात. फिरकी पडूच्या विरुद्ध खेळत असताना तुमच्याकडे योग्य तंत्र असणं फार गरजेचं आहे.
बॅकफुटला कट केला, गॅपमध्ये बॉल, एक स्ट्राइक वरला रेस लागले आणि पाहता पाहता चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर, अडवलाय. आता त्याचं कारण काय, प्रेक्षक समोर उभे आहेत, बाउंड्री लाईनचं आम्हाला दिसत नाही. इथून मागे वा प्लीज, मागे वा आपण, प्लीज प्लीज थोडं मागे. आपण समोरच्या प्रेक्षकांना माझी नम्र विनंती असेल, मागून मॅचला एन्जॉय करा, कारण इथे आम्हाला तो फिल्डर गेला तो दिसलाच नाही. टोटल स्कोर 31 आफ्टर थर्ड ओव्हर. तीन षटकांचा खेळ संपला, 31 धावा. सुधार कन्स्ट्रक्शन थर्टी वन, 31 जावा धावफलकावरती आपण पाहतोय. फोर्थ मध्ये संतोष स्ट्रेट पॅटर्न लॉक करण्याचा प्रयत्न, फाईन लीग मध्ये सिंगल मिळते त्या ठिकाणी आपण पाहतोय. मुबीन चांगली फिल्डिंग, मुबीन हार्ड हिटर आहेत, पण जो दुसरा सामना जिथे कुठेतरी लेट आले मैदानाच्या आतमध्ये, धाबा चेस करत असताना धाबा बनल्या नाही या मॅच मध्ये. यॉर्कर होता, बॉल बॅक ड्राइव आहे डीप मधून, फिल्डर लॉन्ग ऑफच्या वेगाने पहिली धाव पूर्ण होते. सेकंडचा कॉल सुटला होता पण मागे जावं लागेल, कारण 9 सेकंड आल्यानंतर योगेशचा कॉल नव्हता, तो इष्टी आकला, सिंगलच मिळेल. सिंगल धाव संख्या 33 त्याआधी जावा. आपण पाहतोय हा सामना सहावा, आज मात्र 6 मॅचेसचा शेड्यूल आपण कम्प्लीट करतोय प्रथमता. ओ इथे काय घडलंय पाहूयात. स्टंपला बॉल लागलाय की हात लागलाय हे पाहण्यात येईल टीव्ही अंपायर कडून. ऑन ग्राउंड अंपायर सध्या चर्चा करत आहेत, चेक करूयात, चेक करूयात. येस, ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीद्वारे या गोष्टी सध्या चेक करण्यात येतील. तुम्ही पाहतात महाबळेश्वर प्रीमियर लीग 2024. क्लीन बोल्ड फलंदाज 33 वरती बाद होतो इश्तियाक, मोठा धक्का सुधार कन्स्ट्रक्शनला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, मॉसिन इन ॲट नंबर 3 स्ट्राइकिंग एंड लाईन. धावसंख्या आपण पाहतोय ती 33. 33 पहिला धक्का बसला, पार्टनरशिप ब्रेक करण्यात आली 33 वरती. ऑन साइड ला टर्न करण्यात आला, गॅप मध्ये बॉल आहे स्क्वेअर लेग रिजनला, दोन दोन फिल्डर धावतात, पोहोचलेत फिल्डिंग चांगली दोन्ही फलंदाज, रनिंग बिटवीन दॅट विकेट चांगलं आहे. धावा मिळतात 2 आणि स्कोमस ऑन 2 ने 35. 35 जावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रगतीपथावर षटक क्रमांक 4 षटकातील अजूनही आपण पाहतोय. ओ कट करण्याचा प्रयत्न होता, थांबले, वेट अँड वॉच. लास्ट बॉल, लास्ट बॉल स्वेच्छेचा प्रयत्न, बॅट आणि पायाचा मधून मागे चेंडू, आणखी एक डॉट आलेला आहे. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या पाहायला मिळते 35. विकेट पडले, एक बॅटिंग करत असताना आपण पाहतोय संघ सुधार कन्स्ट्रक्शन. या मॅच मध्ये जर संघ विजयी झाला R11 तर पॉकेट कॉर्नर कडून 2000 रुपयांचं रोख पारितोषिक R11 ला देण्यात येईल. 4 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे.
चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज कम ऑन 35 आफ्टर 4 धावा चार षटकांच्या खेरीस आपण पाहतोय 35 धावा खूप चांगली गोलंदाजी गोलंदाज निखिल कडून संतोष या दोन गोलंदाजांना आपण कंटिन्यू करत असताना बघितलं चार षटक सो त्यांचा स्पेल कंप्लीट झालेला आहे 35 धावा आहेत आणि आता बॉलिंग मार्कवरती महेश करात अनेक सीनियर बॉलर तुम्हाला पाहायला मिळतोय समोर फलंदाज आपण पाहतोय मोसिनला माफ करा योगेश आहे नॉन सेकंड मोसिन तयार होतात गोलंदाज एज आहे फाईन लेग ऍक्शन मध्ये असेल स्टॉप केला गुड फिल्डिंग खूप चांगला प्रयत्न आणि तिथे सफल होत असताना आपण पाहतोय फाईन लेगचे फिल्डर स्टॉप केलं बॉलला संतोष सिंगल नाव संख्या आपण पाहतोय ती 36 वरती आमच्या सोबत आमच्या ऑफिशियल स्कोरर सोहेल भाई तुम्हाला पाहायला मिळतील दुपारच्या लंचची जबाबदारी देखील अगदी त्यांच्यावरती असते आमच्या दोन्ही कॅमेरामॅनला ते जेवण वाढून अगदी नेतात त्यामध्ये राज जास्त जेवत नाही असं ते नेहमीच माझ्याकडे कंप्लेंट करत असतात ओ अक्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न थर्ड मॅन ऍक्शन मध्ये हलकी अपील पण इथे आपण पाहतोय डॉट बॉल फोकस करावं लागतं कॅमेरामॅनला राज आणि साहिल आमचे दोन्ही कॅमेरामॅन सकाळी चढल्या बरोबर पहिल्या मॅच पासून सहाव्या मॅच मध्ये देखील ते कार्यरत आहेत टेक्निकल एक्सपर्ट तेजस भोईर फाउंडर ग्रामीण टेनिस क्रिकेट खेचण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक चेंडूवरती नजर नाही पडतोय कुठे वळतोय कुठे खर तर एखाद्या फिरकेपटूच्या विरुद्ध खेळत असताना त्याच्या हाताकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं तो कुठे टाकतोय काय करतोय एक्झॅक्ट कोणत्या बाजूला चेंडूला फिरवतोय पा पुन्हा या स्टँडचा वरतून आणखी एक डॉट बॉल आणखी एक डॉट बॉल धावसंख्या आपण पाहतोय ती सध्या फक्त सगळी 36 वरती लागोपाठचे चार बॉल डॉट ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हे निखिलने केलं होतं पहिल्या षटकामध्ये हे करतोय आता गोलंदाज महेश खरात पुढे आला आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय विकेट किपरने देखील स्टंपला बॉल लावला नाही म्हणजे काय तर फलंदाज बाद नसेल छोट्या छोट्या गोष्टी असतात पण फार इम्पॅक्ट पाडून जातात ओव्हर नंबर आपण पाहतोय 5 खेळ संपन्न धावसंख्या धावफलकावरती 36 विकेट पडलेलं असताना 1 चला कम ऑन थांबू नका आरडी प्रसाद 6 क्रमांकावरती आलेले आहेत दुसऱ्या बाजूने आमचे अंपायर प्रसाद सर सरबुद्धे सध्या आपल्याला पाहायला मिळतात स्क्वेअर लेगले आहेत रमाकांत पवार सर आपल्याला पाहायला मिळतील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये ओ व्यवस्थित चेंडू बॅटवरती नव्हता शॉर्ट स्ट्राइकवर मध्ये डीप मधून मोबिन फार वेगाने कव्हर केला आहे थ्रो येतोय स्ट्राइकिंग एंडला रॉकेट थ्रो पण धावा मिळतील दोन धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय तिथे 38 धावा धावा फुलकावरती आहेत प्रगतीपथावर आपण पाहतोय ते 6 षटक 2000 रुपयांचं पारितोषिक आहे आरडी 11 जर या मॅच मध्ये विजयी झाले तर पॉकेट कॉर्नर या संघाकडून 2000 रुपयांचं पारितोषिक ऑन साइडला स्लॉग केला स्क्वेअर लेगला क्लिअर करेल मैथिली ते 6 धावा षटकार योगेश शबाट मधून आलेला षटकार धावसंख्येला आपण पाहतोय आकार मिळतोच कमॉझॉन 44 धावसंख्येची कोंडी फोडणारा षटकार आहे धावा येत नव्हत्या मात्र आलाय षटकार 44 धावा बॉल तयार प्रसाद अहो राईट झाला बॉल थर्ड मॅनला फिल्डर येत आहेत मागे इट इज व्हाईट बॉल
वाइट ने धावा संख्या आकार मिळेल कोमोझोन 45 45 धावा धावफलकावर देत षटक क्रमांक सध्या सहाव स्ट्रेट बॅट पुन्हा स्लॉग केला मिस सॅमिंग वाइड इज लॉन्ग ऑन पोहोचला फिल्डर थोडा लांब राहिला मिड विकेटला फिल्डर आतमध्ये अडवता चेंडूला खूप चांगलं क्षेत्ररक्षण धावा मिळतात तोपर्यंत दोन गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग दोन ने धावा संख्या पुढे 47 47 सहाव षटक प्रगती पथावर आहे अटॅक करण्याचा प्रयत्न होतोय आज पहिल्या तीन मॅचेस मध्ये आपण बघितल्या 70 अंडर धावा फोर्थ मॅच मध्ये 101 101 झाल्या होत्या ओ बॅटने पायामधून मागे रिषभ करात ऍक्शन मध्ये आहेत आज बऱ्याच वेळेला चेंडू त्यांच्याकडे गेला या मॅच मध्ये मेहनत करावी लागली चेंडू अडवत असताना थर्ड मॅन वरून फाईन लेगले येत आहेत बऱ्याच वेळेला टॉप बॉल खेचण्याचा प्रयत्न बॅटचा वरती चढलाय चेंडू त्यामुळे एलिव्हेशन नव्हतं सेकंडचा कॉल धोका असेल इथे थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला चांगला कॉल योगेशचा अन्यथा इथे त्याची विकेट पडू शकत होती धाव मिळते एक आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती 48-48 धावा धावा फलकावरती या षटकातील अजून एका चेंडूचा काही शिल्लक ऑन साइड मारण्याचा प्रयत्न वारंवार बीट होत आहेत वारंवार बीट होत आहेत फलंदाज मोसिन ओव्हर नंबर 7 हा खेळ संपला धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 48 विकेट पडलेली असताना एक सावरचा खेळ संपला धावा फलकावरती 48 एक विकेटचं नुकसान गोलंदाज तयार पूल केला डीपमध्ये फिल्डर जेलची संधी पुढे आलाय आणि चेंडू मात्र न थांबता मागे गेलाय चौकार पुन्हा हुक केलाय बाउन्स वरती येत असताना पाठवलंय चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेचा पार आउट ऑफ द पार षटकार एफटी 58 धावा चांगली बॅटिंग चार झोन बॅटिंग करतात आता फलंदाज योगेश टॉप गिअर मध्ये ओहो बॅट स्विंग जबरदस्त होता पण यावेळेला मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही डॉट बॉल धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 58-58 धावा षटकातील अजून तीन चेंडूंचा काही शिल्लक आहे सुपर बॅटिंग बाय योगेश ऑल लेग सिंग उखडले अराउंड लेग बोल्ड फलंदाज बाद दोन चेंडूंचा खेळ जुने शिल्लक आहे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 58 नवीन फलंदाज साहिल खेचण्याचा प्रयत्न करत आहे डॉट बॉल आहे डॉट बॉल
ऑप्शन से फार बाहर होता प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी साइल स्लॉग हिटर है पहिला चेंडू वरती टाकण्याचा प्रयत्न होता पूल करण्याचा डॉट बॉल शेवटचा चेंडू या षटकातील सातव्या ओ इथे ब्लाइंड स्ट्रोक डॉट बॉल ऋषभ करत मागून थर्ड मॅनला खूप चांगली बॉलिंग कम बॅक केलं पहिल्या दोन बॉल वरती 10 धावा पुढच्या चार बॉल मध्ये एकही धाव दिली नाही महेश खराब शेवटचा षटक असेल आता म्हणजे अर्थातच सहा चेंडूंचा डाव शिल्लक आहे धावा संख्या आपण पाहतोय 58 कमॉन कमॉन धावू नका पटापट धावा पण आता थांबू नका मुबीन मुबीन डोंगरे बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात मुबीनने पहिल्या मॅच मध्ये दमदार खेळ केला होता विथ द बॅट ऑफसम सपार बाहेर पंच केला गॅप मध्ये बॉल स्वीपर कव्हरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात डीप मधून येत असताना मिळते तोपर्यंत दोन धावा आणि दोनच्या सहाय्याने स्कोर पुढे आपल्याला पाहायला मिळतो तो 60 धावा पुन्हा एकदा गोलंदाज ऑफस्टंपचा बाहेर खूप चांगला चेंडू खूप चांगला चेंडू डॉट बॉल 60 धावा धाव फलकावरती षटक आपण पाहतोय सध्या 8 बॅटचा चेहरा उघडला मिस टायमिंग मिड विकेटला फिल्डर झेलची संधी वॉयलचा कॅच फलंदाज बाद पॉकेट कॉर्नर कडून आरडी ला विजयासाठी 2000 आहेत पाहुयात आरडी विजय झाली तर 2000 इथेच मिळतील जरूर लीग स्टेजला ऑलरेडी त्यांनी दोन मॅचेस गमावलेल्या आहेत पण या मॅच मध्ये जर विजय मिळवला तर 2000 रुपयांचं पारितोषिक मिळेल जरूर त्यांना सुपर एटचं तिकीट मिळणार नाही पण 2000 नक्की मिळतील पॉकेट कॉर्नर कडून पाहुयात काय घडतं या मॅच मध्ये तीन चेंडूंचा काय जुनी शिल्लक धावा 60 नवीन फलंदाज येतोय केतन तयार होतात गोलंदाज पुन्हा एकदा मुबीन डोंगरे पहिल्या तीन बॉल मध्ये फक्त 2 धावा करायचं केल्यात मुबीनने चला चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज आरडीचे कॅप्टन सुशांत जाधव लक्ष द्या पण वेळेकडे 6:07 झालेले आहेत स्ट्रेट डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑफ ला फिल्डर जेलची संधी दूर आहे दूर आहेत मिड ऑफ ला लँड होतोय चेंडू धावा मिळतात तोपर्यंत 2 ओव्हर थ्रो आणखी एक मिळेल बाय 2 गेट 1 फ्री स्कोर 63-63 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे Still 2 to go. खेचण्याचा प्रयत्न होता मात्र इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही डॉट बॉल धावसंख्या धाव फुलकावरती आपण पाहतोय ती 63 लास्ट बॉल ऑफ द इनिंग मुबीन खेचलाय स्लॉट मध्ये होता आणि गेलाय चेंडू या प्लॉटचा बाहेर आलाय षटकार फिनिशिंग टच स्कोर वॉज ऑन 69-70 टार्गेट 70 टार्गेट आहे आरडी समोर आरडी विजय होता तर पॉकेट कॉर्नर कडून 2000 आणि जशी पुढच्या इनिंगला सुरुवात होईल पुढच्या 8 षटकांसाठी ऐकूयात आपण विशालजी पाटील यांना थँक्यू
सर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे महाबळेश्वर प्रीमियर लीग 2024 मध्ये पर्व चौथ डे 5 आणि या पाचव्या दिवसामधला हा शेवटचा सामना आपण पाहतात. टीम अर्थातच सुतार कन्स्ट्रक्शन त्यांच्या विपक्षामध्ये 8-11 पहिलं सत्र समाप्त झालं. रन्स बनवल्या गेल्या 69 आणि 70 धावांचा लक्ष्य झाला. ओपनिंग पेअर लवकर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विनंती असेल टीम सुतार कन्स्ट्रक्शन्स. नेहाल आणि त्यांचा समवेत देखील. नेहालचा जर आपण विचार केला तर या विभागामधला त्याला पोलाड म्हटलं जातं. म्हणजे नुकताच तो कॅरेबियन बेटावरनं महाबळेश्वर प्रीमियर लीग खेळण्यासाठी पोहोचला. 70 धावांचं लक्ष. थोडा मजेचा भाग होता. तुम्ही राग नका म्हणू, माझ्या दिशेने जाऊया. 70 टार्गेट. आणि जर टीम RD11 हा सामना जिंकला तर 2000 रुपयाचा प्राईज अनाऊन्स आपण केलं होतं. पॉकेट कॉर्नर टीमच्या वतीनं ते 2000 दिले जातील. कारण मी इक्वेशन या अगोदर देखील सांगितलं होतं की जर RD11 जिंकली तर पॉकेट कॉर्नर आणि टीम अर्थातच कोयना वॉरियर्स डायरेक्टली सुपर एटसाठी क्वालिफाईड. बट जर या मॅचमध्ये टीम सुतार कन्स्ट्रक्शन जिंकली तर नेट रन रेटवरती डिसाईड केलं जाईल की कोणते दोन संघ सुपर एटमध्ये पोहोचतील. चला मॅचला सुरुवात करा. सामन्याला सुरुवात स्ट्रायकिंग एंडवरती निखिल. निखिलसाठी पकलाच बॉल बॅकफुटवरती जाऊन खेळायचं होतं. डॉट बॉल धरमाडीत न येतो. डॉट बॉलने सुरुवात या सेकंड इनिंगची झाली. नेक्स्ट बॉल देखील एक चांगला बॉल टाकला. बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लास्ट बॉलवरती देखील तोच प्रयत्न राहिला. डॉट बॉल दरम्यान इथं येतो. नेक्स्ट बॉल. दोन डॉट बॉल आतापर्यंत टाकले गेले. आणखीन एक चांगला बॉल. जणू काही तिन्ही चेंडूवरती ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. तिन्ही चेंडू प्ले आणि मिस. डॉट बॉल येत आहेत आणि बघा एक एक निर्धाव चेंडू देखील प्रेशर बनवणार आहे. बघा या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने ना मी म्हणेन कमवण्यासाठी टीम RD11 कडे काही नाही आहे. बट एक गोष्ट तर आहे की इथनं की शेवटचा सामना ना अगदी जो सन्मान आहे ना तो इथनं जिंकण्यासाठी कमवण्यासाठी हा सामना जिंकायचा आहे. कारण दोन मॅचेस गमावलेले आहेत. या पुढचा प्रवास जवळजवळ आपण विचार केला तर अशक्यच आहे टीम अर्थातच टीम RD11 साठी. बट जर हा सामना ते जिंकतायत ना तर एक आनंद नक्कीच होईल त्यांना. बट इथनं ज्याप्रमाणे आता सुरुवात केली जाते आहे पहिले 4 चेंडू येतात निर्धाव. नेक्स्ट बॉल फुलर लेन टाकला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा स्ट्रोक लॉंग ऑफचे फिल्डर आता पोहोचतात. आउटफील्ड थोडी धीमी पाहायला मिळाली. कारण जर आपण पाहिलं तर पकल्या षटकाचा खेळ सुरू आहे. नवीन चेंडू यूज केला जातो त्या अनुषंगाने इझिली मोठे फटके खेळणं नवीन चेंडूवरती थोडंसं कठीण आहे.
लास्ट बॉल वरती दोन धावा पूर्ण केल्या गेल्या, धाव फड़क दोन वरती पानवरती टाकला है, लीडिंग एज हवे मध्ये फांडलिंगला फील्डर उपस्थित, सफलता मिळेल पखिली, पखिला धक्का, अवघ्या दोन धावेंवरती लागला आणि पखिला षटकाचा खेळ देखील समाप्त। म्हणजे जरा सात षटकांचा जर आपण विचार केला तर यानंतर आता समीकरण 42 चेंडू अर्थातच जितना 42 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी अजून देखील स्टील रिक्वायर्ड असेल 68 धावांची आवश्यकता यानंतर असेल। बट सुरुवात थोडी खराब लागली कारण फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त दोनच धावा कन्सीड केल्या गोलंदाज केतनने। दुसरं षटक गोलंदाज तयार होतात गोलंदाजी मार्कवरती इश्तियाक धर्माडीतनं तयार होतात। या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी पुढच्या प्रवासासाठी टीम अर्थातच सुतार कन्स्ट्रक्शन्सला हा सामना जिंकणं फारच गरजेचं, त्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न अजून देखील कायम, प्रयत्न अजून देखील सुरू आहेत। आता येणाऱ्या सात षटकांमध्ये अजून देखील 68 धावा यानंतर डिफेंड करायच्या आहेत। सेकंड वैश्य आखरी स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर रणजित निहाल आहेत, रणजित नॉन स्ट्रायकिंग एंडवरती। निहालसाठी हा बॉल पुल करायचा होता, बाटाणी बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाही आहे, निर्धाव चेंडू दरबारीत नाही येतो। खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर निहालला आपण पोलाड असं नाव दिलं, बट खेळ सध्याच्या घडीला तितका चांगला होत नाही आहे, मोठे फटके येणं गरजेचं आर डी इलेव्हन टीमसाठी। नेक्स्ट बॉल आता हवेमध्ये, हवेमध्ये मिस्टामिंग स्वतः गोलंदाज आता पोहोचलेत आणि कॅच देखील पकडलेली आहे। अशा दिवसामध्ये खऱ्या अर्थाने कॉटन बॉलची जेव्हा जेव्हा संधी निर्माण झाली गोलंदाजांनी मिस्टेक केली नाही आहे।
यस सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण जाऊया चौकार धर्माणीतने येतो आणि धावफळ गता या शारदाबाईंच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो आहे सहा वरती. नेक्स्ट बॉल लेटकट चा हा फटका बॅट सकती फेस ओपन केला होता. पॉइंटला चांगली फिल्डिंग राखली एक सिंगल रन धर्माणीत घेतली जाईल धाव फळक आता पुढे जातो या एका धावेच्या मदतीने टोटल आता सात वरती जाऊन पोहोचला. अशा दिवसामधला हा शेवटचा सामना आपण पाहतात. अर्थातच टीम सुतार कन्स्ट्रक्शन्स आणि त्यांचा विपक्षामध्ये आपल्याला खेळताना दिसतात. आर डी इलेवन टीम आपल्याला विनंती की थोडा बाउंड्री लाईनच्या मागे व्हायचं. प्लीज रिक्वेस्ट बाउंड्री लाईनच्या थोडं मागे व्हा. आणखीन एक चांगला बॉल टाकला अतिरिक्त बाउन्स देखील त्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. निर्माण लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल इथनं घेतली जाईल आणि धावफळकाता पुढे जातो या एका धावेच्या मदतीने आठ धावा धावफळकावरती. एट ऑन द बोर्ड नेक्स्ट बॉल आणि हा फटका हवेमध्ये प्रयत्न फार चांगला पाहायला मिळाला आणि इथनं शेवटच्या क्षणावरती बॉल फील्ड केला जातो. तोपर्यंत या बॉलवरती रन्स पूर्ण केल्या जातील या दोन. स्कोर कार्ड दहा वरती आणि खेळ आता समाप्त झाला दोन षटकांचा. चला त्वरित फिल्डिंग लावून घ्या टीम सुतार कन्स्ट्रक्शन विनंती असेल त्वरित फिल्डिंग लावून घ्या. धाव फळक दहा वरती आणि इथनं येणाऱ्या सहा षटकांमध्ये अजून देखील आवश्यकता आहे साठ धावांची. सर जे प्रेक्षक अगदी समोर उभे आहेत कॉम्बॉक्सच्या त्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज थोडं बाजूला व्हायचं आहे. तिसरे षटक आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होत आहेत साहिल. सहा ओव्हर्समध्ये अजून देखील साठ धावांची आवश्यकता आहे. हा सामना देखील चांगला रंगवू शकतो आहे जिंकण्यासाठी साठ धावेची आवश्यकता. साहिल या तिसऱ्या षटकामध्ये राऊंड द विकेट. साहिलचा पहिलाच बॉल पायांवरती टाकला फ्लिक केला जबरदस्त फटका. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्क बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकाराने सुरुवात धर्माण झाली या षटकाची. चौकाराला टोटल आता 14 वरती जाऊन पोहोचला 14 ऑन द कार्ड. साहिलची सुरुवात या षटकामध्ये थोडी खराब आपल्याला पाहायला मिळाली. लाईन अँड लेंथमध्ये थोडे चेंजेस मी म्हणेन आता आणावे लागतील. आता स्विचिट खेळायचा होता टॉप एज लागल्या बॉल अवेमध्ये. आता बॉल देखील थांबणार नाहीये शॉर्ट थर्डमॅन रिजनच्या फोल्डरला बीट केलं आणि हा बॉल देखील निघून जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. सलगचा दुसरा चौकार आता इथनं आला आणि आता या मॅचमध्ये वापसी करताना कम बॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज. कारण दोन ओव्हरमध्ये जर आपण पाहिले तर फक्त 10 धावा होत्या पण त्यानंतर या थर्ड ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिले दोन चेंडू जर आपण पाहिले तर दोन चांगले फटके. लास्ट स्ट्रोक जर आपण पाहिला तर पूर्णपणे कम्प्लीट स्ट्रोक नव्हता पण नशिबाची साथ लक फॅक्टर. आता स्टेप आउट झालं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल हवेमध्ये लॉंगला फिल्डर पोहोचतायत आणि कॅच पकडली सेकंड अटेम्प्ट मध्ये. दोन चौकार आले पण त्यानंतर कम बॅक बॉलरचा सफलता मिळेल. दरम्यान धक्का आता लागलाय हा मैदानाच्या आतमध्ये तिसरा फलंदाज बाद. आता मुबीन डोंगरे मैदानाच्या आतमध्ये येतात क्रमांक पाच वरती. कालचा दिवस त्याला थोडं उशिराने पाठवलं ते थोडं महाग पडलं पण आज तो रिस्क घेतला नाही आहे आता त्याला लवकर पाठवलं. क्रमांक काय असतं की खऱ्या अर्थानं जे तुमच्या टीममध्ये चांगले फलंदाज आहेत ना त्यांना जास्तीत जास्त बॉल फेस करण्याची संधी मिळायला हवी.
अनुषंगाने मुबीन डोंगरेला आता पाठवलं क्रमांक 5 वरती। मुबीनाला पकिलास बॉल स्क्वेअर कट करायचा होता, बॅकफूट वरती जाऊन बीट झाले, डॉट बॉल धर्माडीत नाही येतो। या तीसऱ्या षटकामध्ये आता चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 2 धाव फलक जर आपण पाकिलं तर 18 वरती। सलक्ष 2 चौकार, त्यानंतर 2 बॉल जर आपण पाकले, 1 विकेट, त्यानंतर डॉट बॉल, नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट। मुबीन आता स्टेप आउट झाला, समोरच्या दिशेने फटका खेळला, बट एक गोष्ट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली की बॅटचा अगदी जो स्टिकर असतो ना, स्टिकर त्या पोशी अगदी याच्यावर बॉल लागला होता, स्टिकरवरती बॉल लागला होता, त्या अनुषंगाने जास्ती रन्स या बॉलवरती मिळणार नाहीत, फक्त 2 धावा। कारण मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक जर कदाचित खेळले असते तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे फिल्डर वाईड डिशात जास्तीत जास्त धावा मिळाल्या असत्या, कदाचित चौकार देखील मिळू शकला असता, बट 2च मिळाला। नेक्स्ट बॉल आता हुक करायचा होता हवेमध्ये, फाईन लेगला फिल्डर, आता हे काय केलं, आता ही कॅच सोडली का मॅच सोडली, हा सर्वात मोठा प्रश्न। कारण एक सिंगल तर पूर्ण झाल्याने मुबीन डोंगरेला आता मिळतो जीवनदान, आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला। 3 षटकांचा धावफळक, 21 धावा धावफळकावरती 3 धक्के लागलेले आहेत, म्हणजे येणाऱ्या 5 षटकामध्ये असून देखील हा सामना जिंकण्यासाठी इथनं आवश्यक असतील रन्स 49 49 धावा, म्हणजे रिक्वायर्ड अजून देखील 10 देखील नाही, म्हणजे इथनं हा सामना जिंकला जाऊ शकतो, इक्वेशन अजून देखील इतकं दूर गेलं नाही आहे। 5 ओव्हर्समध्ये 49 धावा पॉसिबल आहेत। गोलंदाज जता या चौथ्या षटकामध्ये तयार होतात। केतन आलेत सेकंड स्पेलमध्ये, पहिले षटक देखील केतनने चांगलं टाकलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांना 2च धावा दिला होता आणि एक सफलता देखील त्याला मिळाली होती, आणि त्याच अनुषंगाने चौथ्या षटकामध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी आला। पहिलाच बॉल अनप्लेबल डिलिव्हरी, पूर्णपणे सरप्राईज झालं की बॅट चालवायची की थांबायचं हाच प्रश्न मुबीन समोर निर्माण झाला होता, आणि शेवटच्या मोमेंटला थांबले, डॉट बॉल धर्माडीतनं येतो आहे। चांगली सुरुवात या षटकाची गोलंदाज केतनच्या माध्यमातून, डॉट बॉल येतो पहिला। नेक्स्ट बॉल आता समोरच्या दिशेने प्रहार, मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळलं, या अगोदर देखील या गोष्टीचा उल्लेख मी केला होता की मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे, आणि हा फटका अगदी लॉंग ऑनला भेदला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार। चौकार धर्माणीतनं आला, मुबीनसाठी हा बॉल स्मॅश केलं, हॅमट केलं आणि बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार। लास्ट ओव्हरमध्ये कॅच ड्रॉप झाली होती। आता जखमेवरती मीठ सोलण्याचं कार्य मैदानाच्या हातमध्ये मुबीन डोंगरे करतोय, कारण 2 चांगले फटके त्याच्या बॅटमध्ये येत आहेत, चौकाराला त्यानंतर हा षटकार। धाव फलक आता वेगाने पुढे जात, 31-31 धावा धाव फलकावरती, जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या अगदी लगत जवळ उभे आहेत, प्लीज मित्रांनो रिक्वेस्ट आहे की थोडं मागे या, कारण लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, बॉल ज्या रिजर्वमध्ये जातो कॅमेरा देखील त्या रिजर्वमध्ये येतो, सो तुम्हाला रिक्वेस्ट आहे की प्लीज थोडं मागे व्हायचं आहे। सर्वांना विनंती आहे जेही प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या जवळ आहे थोडं मागे व्हा। अपील फिंगर अप, मोठी सफलता, मोठा धक्का, मुबीन डोंगरे ज्याने जस्ट आता सुरुवात केलीच होती मोठे फटके खेळण्यास, पण त्याला आता इथनं थांबवलं गेलं, जावं लागेल डगआउटच्या दिशेने, धक्का लागला मोठा आणि हा चौथा धक्का फलंदाज बाद। येस, अगदी जर आपण पाकलं तर, पाय जर आपण पाकलं तर मिडल आणि ऑफस्टम वरती होता, इनपॅक्ट इन लाईन आहे, पिचिंग देखील इन लाईन, विकेट सिटिंग फलंदाज बाद। प्लम LBW थोडा इझी डिसिजन करा अर्थाने अंपायरसाठी होता, कारण अगदी ऑफ स्टम्प आणि मिडल स्टम्पच्या अगदी मधोमध पाय होता, त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर इझी डिसिजन अंपायरसाठी राहिला। मुबीन डोंगरे आता लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत, आणि या षटकामध्ये आता चेंडू शिल्लक आहे, शेवटचा एक सुशांत मैदानाच्या आतमध्ये आता येतात।
सुशांत साठी हा बॉल स्टेप आउट जरूर झाले, बट मिश्रा मी हवे मध्ये आता जवळ जवळ चार फिल्डर प्रयत्न करतात, बट त्यांच्या अगदी मधोमध हा बॉल पडला आणि तोपर्यंत या लास्ट बॉल वरती जर आपण पाकलं तर 2 धावा पूर्ण नाही, अशा प्रकारे खेळ समाप्त झाला 4 ओव्हरचा आणि रन्स या 4 ओव्हरमध्ये टोटल बनवले गेले 33, म्हणजे अजून देखील जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर आवश्यक असतील रन्स 37 धावांची आवश्यकता असेल. ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे कारण आपल्याकडे वेळ आता अजिबात नाही आहे. 37 धावांची आवश्यकता येणाऱ्या 4 षटकांमध्ये कॉम्बॉक्समध्ये आता करूया चेंजेस आणि आवाज आपण ऐकूया करंजी काळन सरांचा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 5व्या दिवसाची संध्याकाळ आपल्या समोर महाबळेश्वर प्रीमियर लीग 2024 पोलो ग्राउंड वरती सुरू असलेला क्रिकेटचा रणसंग्राम. सुधार कन्स्ट्रक्शनच्या विरुद्ध RD11 चेस करत असताना आपण पाहतोय 10 धावा 70 धावफलकावरती 33 धावा आहेत. सध्या विकेट पडलेले असताना आपण पाहतोय ते 4 आणि उर्वरित समीकरणाचा विचार केला 24 मध्ये 37 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज फैजान प्रसाद आहे, पूल केला मिड विकेटला, डीप मधून फिल्डर येत आहेत. सिंगल तर पूर्ण झालेलं, मिसफील्ड मागे झालाय चेंडू, थोडस फंबळ, फायदा होईल त्याचा. थ्रो येतोय तोपर्यंत आपण पाहतोय 10 धावा पूर्ण झालेल्या 2 आणि 2 च्या सहाय्याने स्कोर पुढे. समाध आहेत गोलंदाज. पिकअप शॉट डीप मध्ये, फिल्डर लॉन्ग ऑनला, ओ वेल द कॅच, इश्तियाक सुंदर झेलने डाव संपला फलंदाज प्रसाद सा. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती सध्या आपण पाहतोय 35 35 धावा धाव फलकावरती आहेत. विकेट पडलेल्या आहेत आतापर्यंत 4. इथे आपण पाहतोय मिड ऑफ मध्ये चेंडू आहे, सिंगल पूर्ण होते, सिंगलच्या साह्याने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 36 36 धावा धावा फलकावरती आहेत. प्रगतीपथावर आपण पाहतोय सध्या ते म्हणजे 5व षटक बॉल शिल्लक आहेत 20 आणि 20 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे. आज बरीचशी एनर्जी लॉस झालेली आहे बिकॉज 6 मॅचेस आज आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. पूल केला गॅप मध्ये बॉल, वाईड लॉन्ग ऑनला पहिला बाउन्स वरती सीमा पार सौकार. चौकार आलाय तो फलंदाज सुशांतच्या बॅट मधून. सुशांत आणि आपण पाहतोय फलंदाज रिषभ करात जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओहो या वेळेला पूर्णपणे अचंबित केले चेंडूने, पडल्या बरोबर राईज झाला आतमध्ये होत होता. अचंबित करणारा चेंडू ऍक्शन दिपले पा, पूर्णपणे इरादे नेस्तीनाबूत करणारा चेंडू फलंदाजाचे. बॉलची लगायत 18 आणि 18 मध्ये आता या बॅटिंग करणाऱ्या टीमला RD11 30 धावांची गरज या मॅच मध्ये. आज आपण 5 खरं तर 6 मॅचेस पाहत आहोत. मागच्या 4 मॅचेस मध्ये
धावा चेस झाला नाही, पहिल्या मॅच मध्ये फक्त धावा चेस झाला होता, एसएस बॅटर्स ने चेस केला होता धावा। ओ बॅट स्विंग जबरदस्त, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, ऋषभ करात स्ट्राइकिंग इन लाईट, ऍक्शन रिप्ले पा, आत येतो त्या चेंडू, 17 चेंडू 30 धावांची गरज या मॅच मध्ये आरडी इलेव्हनला। गोलंदाज इश्तियाक, इंटरेस्टिंग आहे बॅटल, इश्तियाक अगेन्स्ट ऋषभ करात, बॅकफुट वरती कट केलेल्या हवेमध्ये चेंडू पॉइंटला भेदून मागे चालला, बॅकफुट पॉइंट मध्ये पहिली धाव तर पूर्ण होती, सिंगल ने धाव संख्येला आकार मिळतो, स्कोर झोन 41 पाहिजे, बॉल आता शिल्लक आहे 16 आणि 16 मध्ये 29, 16 चेंडू 29 ची मॅच आहे, मॅच बनू शकते पण समोर इश्तियाक आहे, वातावरण आता खाली उतरलंय, दमट होत चाललेलं आहे, गारवाट जाणवतोय, खेळावं लागेल ऋषभ करात आणि सुशांत कडून फार अपेक्षा आर डी इलेव्हनला। पुढे आलाय, ड्राईव्ह करतो, एक्स्ट्रा कोर मध्ये फिल्डर आहेत, सिंगल मिळते सहजरित्या, सिंगल सोबत धाव संख्या 42 वरती, इक्वेशन बदलतंय, 15 चेंडू 28 धावांची गरज आहे मॅच मध्ये, 15 चेंडू 28 धावा, 6 मॅचेसचा शेड्यूल योग्य त्या वेळेवरती आज पूर्ण होत असताना 6 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत, अजूनही आपण पाहतोय 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर टू बॉलर, इट क्लासिकल स्ट्रेट ड्राईव्ह आणि चेंडू सीमारेषा पार चौकार। ऍक्शन रिप्ले पा, चा वेगाने चेंडू होता, येस हा जो फिल्डर आला होता तो अडवू शकत होता, पण त्याला असं वाटलं की समोरून टक्कर होऊ शकते आपली, त्यामुळे त्याने अडवलं नाही। पुन्हा एकदा त्याच दिशेने समोर लॉग ऑफचा फिल्डर आहे, बॅटचा चेहरा उघडला, स्ट्रेट बॅटने थ्रो येतोय, तो नॉन सेकंड अॅक्युरेट ऑन दि स्टंप, गुड थ्रो, सिंगल सिंगल मिळते, स्कोर पुढे चाललाय तो 47-47 वरती, बॉल शिल्लक आहेत आता ते 13 आणि 13 मध्ये 23 धावांची गरज आहे, 13 चेंडू 23 धावा, 47 वरती धाव फलक आहे, आरडी चेस करतात 70, डिफेंड करत असताना सुतार कन्स्ट्रक्शन, महत्वपूर्ण सामना सुतार कन्स्ट्रक्शन साठी आहे खरं तर। पुढे आलाय बॅट आणि पायसामधून खाली चेंडू, अशा पद्धतीनं 6व्या षटकाचा खेळ संपन्न, 12 चेंडू 23 धावांची गरज, 12 चेंडू 23, बॅटिंग पॉप प्ले 12-23, काही घडू शकतं, 12 चेंडू 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या आरडीला। होकर त्या स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे, पकडतील तोपर्यंत मिळते एक धाव आणि आता गरज आहे ती 22 धावांची, 11 चेंडू 22 धावांची गरज आहे, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत साहिल, राऊंड विकेट, ओ इथे फिल्डिंग मध्ये चेंजेस, येस अर्जुन रणतुंगाची जरूर आठवण होती जी बॉलिंग ऍक्शन आहे, तयार पुन्हा एकदा गोलंदाज, ओहो यावेळेला हार्ड लेन तिकट बाउन्सर, 10 बॉल 21 22, 10 चेंडू 22 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ती आरडीला। कट करतात कट करतात, एज होती पॉइंट ऍक्शन मध्ये स्ट्राइकिंग इनला थ्रो मात्र मिळते सहज येते एकदा, सिंगल ने धावसंख्या बदलते, स्कोर मॉन्सॉन 49 रिक्वायर 21, बॉल शिल्लक 9 चेंडू 21 धावांचं समीकरण या मॅच मध्ये, क्लोज येत चाललेले मॅच, मोठे फटके हवे ते या क्षणाला, सिंगल डबल ने फरक पडणार नाही, आरडीला मोठ्या फटक्यांची गरज आहे आता, 9 बॉल 21 म्हणजे या षटकाची 3 चेंडूंचा शिल्लक खेळ शिल्लक आहे, किमान 3 बॉल मध्ये 1 चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाच पाहिजे,
ओ क्लासिकल कवर ड्राइव पण फील्डर उपस्थित आहेत. गॅप मिळाली नाही, डावा जास्त मिळणार नाही. आठ बॉल वीस, आठ चेंडू वीस चं समीकरण या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आरडीला सुशांत पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग, स्क्वेअर लेग फील्डर, फाईन लेगचा. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. सुंदर सेल, सुंदर सेल फलंदाज बाद. सात बॉल वीस, सात बॉल वीस ची मॅच आरडी इलेव्हन साठी. सात धावा, सात चेंडू, माफ करा, वीस धावांची गरज आहे या मॅच मध्ये. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या पन्नास धावा. नवीन फलंदाज महेश लेफ्ट येत, बॉल तयार. साहिल हार्ड लेन, लाउड कॉल बाय अंपायर, इट इज नो बॉल बिकॉज ऑफ फिल्डिंग. फिल्डिंग फिल्डिंग मध्ये स्क्वेअर लेगचा मागे आय थिंक तीन फिल्डर, तीन फिल्डर स्क्वेअर लेग मध्ये होते. स्क्वेअर लेग चा मागे बियंड विकेट ऑन साइड ला, दॅट्स अंपायरचा नो बॉलचा इशारा. योग्य निर्णय अंपायर्स कडून, योग्य निर्णय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पुढे बावन्न फ्री टॉन, माफ करा एक्कावन्न धावा फ्री टॉन. सात बॉल एकोणीस, सात बॉल एकोणीस. ओ इथे लाईन पुन्हा पाहावी लागेल अंपायरला. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. धावा बावन्न वरती पोहोचलेला आहे. बॉल शिल्लक आहे सात, सात मध्ये गरज आहे आता अठरा धावांची. फ्री टॉन, अठरा धावांची गरज आहे. फ्री टॉन, फुल टॉस आहे. लॉफ केला लॉंग ऑनला, फिल्डर येत आहे डीप मधून वेगाने. चेंडू चाललाय सीमा रेसेच्या बाहेर की आतमध्ये, बाहेर आलाय. मिळतील चार धावा. सहा बॉल चौदा धावांची गरज. सूचना असेल आमच्या प्रेक्षकांना, मॅच क्लोज आहे त्यामुळे थोडस आपण मागे वा. सीमारेषा थोडं मागे वा. प्रत्येक प्रेक्षकांना मी विनंती करेन थोडस मागे वा. आपण मॅच आपल्यासाठीच आहे, आपणच एन्जॉय करा, पण थोडं मागे राहून. सहा बॉल चौदा, वेळ जास्त खर्च करू नका. सुतार कन्स्ट्रक्शन प्लीज हरी अप. सुतार कन्स्ट्रक्शन साठी महत्वपूर्ण आहे सामना. आरडीने ऑलरेडी दोन मॅचेस गमावलेल्या, त्यामुळे त्यांना तितकासा फरक पडणार नाही या मॅचचा, पण सुतार साठी इम्पॉर्टंट आहे मॅच. बचेंगे तो और भी लडेंगे. मोठ्या संख्येने प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. ऋषभ खराब पूल केला, ऋषभ निवडवला रॉकेट पहिल्या टप्प्यावरती. ओ मध्ये फिल्डर आहे, मध्ये फिल्डर. साई इम्फोनेट से साई नवनाथ आहेत आय थिंक. मालकाचा बॉल अडवलाय. येस येस, धावा इथे आपण पाहत आहोत. मिळत आहेत दोन आणि दोन ने. ऍक्शन रिप्ले, सुंदर क्षेत्ररक्षण नवनाथ कडून. छोटा पॅकेट बडा धमाका ऋषभ कडून अपेक्षित आहेत. पाच बॉलचा खेळ शिल्लक, पाच बॉल मध्ये बारा धावांची गरज. काही घडू शकते या मॅच मध्ये. पंच केला कॅप मध्ये, बॉल एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा फिल्डर धावतात, पोहोचतील का कि चेंडू जाईल पाहूयात. अडवलाय, थ्रो करण्यात येईल तोपर्यंत. पुन्हा एकदा मिळतात दोन धावा. मॅच क्लोज आहे, चार चेंडू, दहाची गरज आहे मॅच मध्ये. क्लोज एनकाउंटर, हाय बॉल टच मॅच. सुतार कन्स्ट्रक्शनच्या नजर या मॅच कडे, बिकॉज त्यांना विजय मिळवायचाच आहे, पण हार देखील मंजूर नाही आर डी इलेव्हन ला. बॉल तयार ऑन साइड ला. पुन्हा हवेमध्ये चेंडू, कॅश ड्रॉप, कॅश ड्रॉप.
सिंगल इथे मी इथे सामना शेवटचा तीन बॉल वरती तीन चेंडू नऊ धावा क्लोज है मैच तीन चेंडू नऊ धावांची गरज है मैच मध्ये आपण पाहतोय बैटिंग करणाऱ्या आर डी ला लेफ्टी स्ट्राइकिंग इनला असेल गोलंदाज शेवटच्या निर्णायक षटकामध्ये आपण पाहतोय मोसिन मजला मैच मध्ये तीन चेंडू नऊ ची गरज सूर्य अस्ताला गेलाय आयत्या उजेडामध्ये हा सामना आपल्याला कंप्लीट करायचा सरा चित्त थरारक तीन बॉल नऊ महेश करात स्ट्राइकिंग इन लेत बॉल तैयार मोसिन पुल केला महेश ने मारला स्क्वेअर लेगला आलाय तो चौकार म्हणजे चौकार आणि सामना येतोय शेवटचा दोन बॉल वरती मैच ऑन आर डी साठी दोन बॉल पांच ची गरज दोन चेंडू पांच धावा व्हाट अ मैच काय सामना रंगला प्रत्येक चेंडू अगणित समीकरण बदलते बारह चेंडू तेवीस अकरा चेंडू बावीस दा बॉल बावीस नौ चेंडू एकवीस आठ बॉल वीस सात बॉल एकोणीस सात बॉल अठरा सहा बॉल चौदह पांच बॉल बारह चार बॉल दा तीन बॉल नौ दोन चेंडू पांच पुन्हा वळवला पिकअप शॉट गॅप मध्ये बॉल काउ कॉर्नरला फिल्डर मिड विकेट से पोहोचले दुसलून थ्रो करतील धावतात महेश करा धावतात ऋषभ बाबा मेहता दोन दोन ने धाव संख्या पुढे एका चेंडू मध्ये तीन धावांची गरज सुपर ओवर जर डबल झाली तर सुपर ओवर या सुपर ओवर आता खेळली जाणार नाही इम्पॉर्टंट सूचना दोन्ही संघांसाठी एक चेंडू तीन धावांची गरज पाव्या सुतार कंस्ट्रक्शन की आर डी इलेवन बॉल तयार मोसिन समोर महेश करात ओ यावेळेला डॉट बॉल सुतार कंस्ट्रक्शन विजयी झालेलेत हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्ड लक टीम आर डी इलेवन खूप अपेक्षा होता आर डी संघाकडून मात्र व्हाइट वॉश तीनही मॅचेस मध्ये विजय मिळवता आला नाही लीग स्टेजला आर डी ला अभिनंदन अभिनंदन सुतार कंस्ट्रक्शन आभार व्यक्त करू आम्ही आर डी चा संघ मालकांचा त्यांनी हा संघ बांधला होता या स्पर्धेमध्ये आणि आपण या सामन्या सामनावीरचा पुरस्कार इश्तियाक हरी भाई सुतार